नमस्कार, आराध्य विथ मॉम ब्लॉग्समध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे टोमॅटोची झटपट अशी चटणी. जेव्हा आपल्या घरात भाज्या आणलेल्या नसतात, भाजी बनवायचा प्रश्न पडतो, तेव्हा झटपट अशी ही टोमॅटोची चटणी बनवू शकताय आणि खूप चविष्ट अशी ही टोमॅटोची चटणी बनते. तुम्ही नक्की करून बघा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. टोमॅटोची चटणी बनवण्यासाठी इथे मी लाल बुंद असे पिकलेले मस्त टोमॅटो घेतलेले आहेत. 3 टोमॅटो आहेत, त्याचसोबत इथे 2 कांदे आहेत, राई, जिरा, हिंग, हळद, हिरवी मिरची, त्यानंतर लसूण, कढीपत्ता हे फोडणीसाठी लागेल, मिरची पावडर लागेल, तेल, मीठ. त्याचसोबत समोर तुम्ही पाहू शकता इथे मी शेंगदाणे घेतलेले आहेत. हे भाजलेले शेंगदाणे आहेत, याचं मी जाडसर असं कूट करून घेणार आहे. कोथिंबीर चिरून घ्यायची आहे, लसूणसुद्धा सोलायची आहे आणि छोटी छोटी कट करून घ्यायची आहे. त्यानंतर हिरवी मिरची कट करायची आहे, कांदे आणि टोमॅटोसुद्धा बारीक चिरून घ्यायचे आहेत. चला तर मग सुरू करूया. तर फ्रेंड्स, तुम्ही पाहू शकता इथे मी कांदा कट करून घेतलेला आहे, त्यानंतर टोमॅटोसुद्धा कट केलेले आहेत बारीक एकदम, लसूण चिरून घेतला, हिरवी मिरचीसुद्धा चिरून घेतली आहे आणि शेंगदाण्याचं कूट केलेलं आहे. चला तर मग सुरुवात करूया, फोडणीला देऊया. गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये तेल टाकलेलं आहे 1 चमचा भरून. तेल गरम झालं की आपण फोडणीला राई घालूया. राई काढली की आपण जिरं घालूया 1/2 चमचा, थोडीशी मेथीचे दाणे घालूया, हिंग, कढीपत्ता, हिरवी मिरची, लसूण परतून घेऊया. मस्त अशी फोडणी तयार झालेली आहे. आता आपण कांदा घालूया. कांदा घातला, कांदा परतून घेऊया. छान असा कांदा शिजायला देऊया दाखत घेऊन. तर आता आपण पाहूया कांदा शिजलेला आहे बघा, मस्त ढवळून घ्यायचं. टोमॅटो घालूया. परतून घेऊया. चवीनुसार मीठ मिक्स करून घेऊया. आपण ठेवूया. तर आता 5 मिनटं झालेली आहेत. 5 मिनटानंतर आपण उघडून बघूया. मस्त असा टोमॅटो आपला शिजलेला आहे. एकदा परतून घेऊया. आता आपल्याला याच्यामध्ये हळद पावडर आणि मिरची पावडर घालायची आहे. तर मी इथे 1/2 चमचा हळद पावडर घातली आणि 1/2 चमचा मी तिखट घालते. लाल तिखट आहे, तुम्ही तुमच्या तिखटानुसार घाला. तुम्हाला जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही 1 चमचासुद्धा घेऊ शकताय. त्याचबरोबर मी ते थोडासा चाट मसाला घातलेला आहे. जर तुमच्या घरात चाट मसाला असेल तर तुम्ही घालू शकताय, नाही घातलं तरीसुद्धा चालू शकतं, काही हरकत नाही. किंवा तुम्ही गरम मसाल्याचासुद्धा इथे वापर करू शकताय.
पण मला मिरची पावडर घालूनच खूप छान ही चटणी आवडते। आणि आता मी शेवटी परतून घेतलं आणि शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे, 2 चमचे भरून शेंगदाण्याचं कूट घातलं। अशा प्रकारे चटणी बनली की छान लागते। कांदा आणि टोमॅटोची चटणी म्हणा किंवा तुम्ही याला भाजीसुद्धा म्हणू शकताय, पण मी मात्र याला चटणीत म्हणते कारण कांदा टोमॅटो मस्त असा एकदम छान शिजलेला आहे, चटणीच झालेली आहे, त्यामुळे मी याला चटणीच म्हणते। आणि आता व्यवस्थित परतून घेतल्यानंतर वरून मी ओली कोथिंबीर घातलेली आहे। बघा मस्त अशी चटणी तयार होते, चविष्ट लागते, तुम्ही नक्की करून बघा, खूप छान झालेली आहे। फक्त मी मिरची पावडर कमी वापरलेली आहे कारण माझी मुलगी खाणार आहे आणि तिला तिखट नको, म्हणून मी 1/2 चमचा मिरची पावडर घातलेली आहे। तर तुम्ही मिरची पावडरचं प्रमाण वाढवू शकताय तुमच्या तिखटानुसार। खूप छान लागते ही चटणी। आता आपण काढून घेऊया। ही बघा, जेव्हा आपल्या घरात भाज्या नसतात किंवा मग काय करायचं असा प्रश्न पडतो, तेव्हा अशा प्रकारे तुम्ही कांदा टोमॅटो तर आपल्या घरात असतोच नेहमी, कांदा आणि टोमॅटोची मस्त अशी चटणी तयार होते। कढीपत्ता मात्र नक्की घाला, खूप छान अशी चव येते कढीपत्त्याचीसुद्धा। त्याचबरोबर मी मेथीसुद्धा घातलेली आहे, मेथीचेसुद्धा 4-5 जरी दाणे घातले ना तरीसुद्धा त्याची एक वेगळीच चव येते। तर अशा प्रकारे तुम्ही नक्की करून बघा, चटणी मस्त लागते, खूप छान दिसते बघा। आणि आता मी भाकरी बनवते चटणीबरोबर। तुम्ही चपातीसोबतही खाऊ शकताय किंवा भाकरीसोबतसुद्धा खाऊ शकताय, खूप छान लागते ही चटणी। एकदा नक्की करून बघा, आणि जर तुम्ही करत असाल तर खूपच छान। पण ज्यांना अजूनही कोणी चटणी अशा प्रकारे केलेली नसेल, ज्या मुली लग्न होऊन नवीनच आलेल्या असतील त्यांच्यासाठी तर ही नवीनच असेल चटणी, तर त्यांनी नक्कीच करून बघा। व्यवस्थित प्रमाण आहे आणि व्यवस्थित अशी चटणी तयार होते। तर मी याच्याबरोबर आता तांदळाची भाकरी भाजलेली आहे। तांदळाच्या भाकरीचा व्हिडिओ मी तुम्हाला आता दाखवत नाही कारण या अगोदर बरेच भाकरीचे व्हिडिओ मी दाखवलेले आहेत, तुम्ही नक्की करून पहा। चला तर मग आता वेळ झाली आहे निरोप घ्यायची, पुन्हा भेटूया अशाच एका दुसऱ्या व्हिडिओसोबत। तोपर्यंत धन्यवाद।